आरोग्य विभागात नोकरी लावून देतो अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून दोन लाख नव्वद हजार रुपये घेतले नोकरीही दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे सागर भरत मगर वय पंचवीस राहणार देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून गौरव दादासाहेब नरवडे राहणार खातगाव टाकळी तालुका नगर आणि प्रवीण तान्हाजी राडे राहणार मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील गौरव नरवडे हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी तालुका कार्याध्यक्ष आणि आमदार निलेश लंके यांचा समर्थक आहे मगर यांनी दहा तेवीस जुलै दोन हजार बावीस या कालावधीत एक लाख पन्नास हजार रुपये ऑनलाईन आणि एक लाख चाळीस हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये नरवडे दिले होते काही दिवसांनी नरवडे आणि राडे यांच्याशी यांनी संपर्क करून नोकरीबाबत विचारणा केली असता त्यांना अडू उत्तरे उत्तरं देत यांना नोकरीला न लावता आणि घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार बडे करत आहेत तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा